माझे वडील चित्रकार होते. त्या काळामध्ये सिनेमांची मोठमोठी हँड पेंटेड बॅनर्स लागत असत. मी मुंबईत होते, पण मला म्हणजे आताही असं वाटत नाही आणि तेव्हाही मला चित्रपटसृष्टीविषयी की आपण कॅमेऱ्याच्या त्या बाजूला असावं असं कधीच वाटलं नाही. तारडोच्या सेंट्रल स्टुडिओजमध्ये त्यांचं डिपार्टमेंट होतं आणि तिथे शूटिंग्स चालायची. सोहराब मोदी ज्यांनी पहिली टॉकी मूवी बनवली त्यांनी पप्पांना ते डिपार्टमेंट दिलेलं होतं. आणि अनेक वीणा कुमारी नरगिस अनेक लोक ॲक्टर्स ॲक्ट्रेसेसची शूटिंग बघितलेली मला आठवतं.